नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर मी स्वागत करतो। बघा बेटा, आजचा जो काही आपला 6वा क्रमांकाचा जो काही व्हिडिओ आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्सची, आपण महाराष्ट्र सिटीसाठी एक सिरीज सुरू केली होती। तर बघा, ॲक्च्युली ही तुम्ही तुमच्या बुकातली सुरुवात म्हणू शकता। जो काही आपला महाराष्ट्र म्हणजे जो काही 12वीचा आपला चॅप्टर आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स, ओके, आपला जो महाराष्ट्र स्टेट बुकच्या बुकामध्ये दिलेला आहे, तर त्याच्यामध्ये काय आहे ना, इंट्रोडक्शनरी थोडंफार सांगितलेलं आहे। त्याच्यानंतर त्यांची जी काही डायरेक्ट सुरुवात झाली ती गॉस लॉ। तर गॉस लॉचे फक्त त्यांनी तिथं बेटा स्टेटमेंट दिलेलं आहे की आपण लास्ट लेक्चरमध्ये गॉस लॉ शिकलो की एखाद्या समजा क्लोज लूपमध्ये समजा एखादा चार्ज ठेवलेला असेल, ओके, मग तो चार्ज बेटा इलेक्ट्रिक फ्लक्स पास करतो किंवा इलेक्ट्रिक लाईन्स पास करतो। मग इलेक्ट्रिक लाईन जर एखाद्या गिवन सर्फेसमधून पास होत असेल तर त्याला आपण फ्लक्स म्हणतो। मग तो फ्लक्स राहतो बेटा चार्ज इनसाइड दॅट क्लोज लूप डिवायडेड बाय इप्सिलॉन नॉट, विच इज द परमिटिविटी ऑफ फ्री स्पेस। ठीक आहे, ॲक्च्युली आपण प्रूफ पण शिकलो की गॉस लॉचं स्टेटमेंट तर ठीक आहे, स्टेटमेंट तर आपल्याला माहिती पाहिजे, पण प्रूफ पण शिकलो। ठीक आहे, आणि ॲक्च्युअल सुरुवात इथून होत आहे तुमच्या महाराष्ट्र, आहे की नाही, आपली जे काही आपली महाराष्ट्राची जे काही स्टेट बोर्डची बुक्स आहे, ओके, 12वीची, त्याची सुरुवात ॲक्च्युली इथं आहे। मग आत्तापर्यंत आपण 5 लेक्चरमध्ये काय केलं, आपण सगळ्या बेटा बेसिक गोष्टी डिस्कस केल्या, ओके, ज्या ॲक्च्युली तुम्हाला 11वीत राहतात, ठीक आहे, ज्या ॲक्च्युली तुम्हाला 11वीत राहायला पाहिजे होत्या, म्हणजे राहतातच, परंतु आपण 11वीचा पोर्शन असा डिस्कस करून घेतला जो बेसिकमधून, कारण की जोपर्यंत तो पोर्शन तुम्हाला माहिती नसता, ओके, तोपर्यंत या बाकीच्या गोष्टी तुम्हाला इझिली सॉल्व करता आल्या नसत्या। ठीक आहे, बघा बेटा, आज आपल्याला बेटा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करायची। बघा, मी एक हेडिंग टाकून देतो, ओके, इलेक्ट्रिक फील्ड भरपूर ठिकाणी बेटा इलेक्ट्रिक फील्ड म्हणतात, ओके, किंवा काही ठिकाणी म्हणतात बेटा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, ओके, इंटेन्सिटी ऑफ ए युनिफॉर्म इनफायनाईट चार्ज लॉन्ग चार्ज वायर, इनफायनाईट चार्ज वायर। बघा, हाच आपला टॉपिक आहे बेटा। वी आर गोइंग टू फाइंड द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऑफ अ युनिफॉर्म इनफायनाईट चार्ज वायर। चला, काय हरकत नाही। बघा, इलेक्ट्रिक फील्ड फाइंड आउट करायचं आहे आपल्याला। इलेक्ट्रिक फील्डची काय फाइंड आउट करायची आहे बेटा, इंटेन्सिटी, मॅग्नेट्यूड। आपल्याला काय फाइंड आउट करायचं बेटा, इलेक्ट्रिक फील्डचा मॅग्नेट्यूड, ओके। इंटेन्सिटी म्हणजे काय, मॅग्नेट्यूड, की नाही, या इंटेन्सिटीचा अर्थ काय होतो बेटा, मॅग्नेट्यूड, की इलेक्ट्रिक फील्डचा मॅग्नेट्यूड। ठीक आहे, त्यानंतर आपण बेटा आफ्टर दॅट म्हणजे या एक्झाम्पलच्या शेवटी किंवा या कॉन्सेप्टच्या शेवटी आपण डायरेक्शन्स पण बघू, ओके, कशासाठी बेटा, युनिफॉर्म इनफायनाईट चार्ज वायर। ठीक आहे, बघा, एक मी वायर कन्सिडर करतो, ठीक आहे, ओके, वायर कन्सिडर केला ज्याच्यावर बेटा मी पॉझिटिव्ह चार्जेस काय केले आहे बेटा, घेतलेले आहे। ठीक, आता वायर कसा घ्यायचा आहे बेटा, इनफायनाईट घ्यायचा आहे, ओके। आता बघा, या इनफायनाईटचा अर्थ काय झाला बेटा, या इनफायनाईटचा अर्थ झाला जसं की बघा, आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करायची आहे बेटा या वायरच्या एक्झॅक्टली, समजा या पी पॉईंटवर, ओके, या पी पॉईंटवर बेटा आपल्याला काय फाइंड आउट करायचे बेटा, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करायची, आणि जो पी पॉईंट बेटा या वायरपासून बेटा आर डिस्टन्सवर आहे, हे झालं लक्षात बेटा, ओके। आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कुठे फाइंड आउट करायची आहे बेटा, या पी पॉईंटवर, जो पी पॉइंट या वायरपासून किती डिस्टन्सवर आहे, आर डिस्टन्स। तर हा जो काय आर डिस्टन्स झाला, ओके, ॲज कम्पेअर टू द लेंथ ऑफ वायर, भरपूर कमी आहे, म्हणून याला इनफायनाईट लेंथ म्हटलं। त्या लक्षात, म्हणजे इनफायनाईटचा असा अर्थ नाही की बा तो लांबच लांब आहे तो आपल्याला कुठंच काउंट करता येईल, तसा अर्थ नाही आहे। इथं इनफायनाईटचा असा अर्थ दिलेला आहे की आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ज्या डिस्टन्सवर फाइंड आउट करायचं, आपल्याला आर डिस्टन्सवर पी पॉईंटवर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करायचं आहे। तर जो काही बेटा या चार्जपासून ज्या पॉईंटवर आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काढायचा आहे, तो जो आर डिस्टन्स आहे ना बेटा, याच्या कम्पेअरने भरपूर लहान आहे, त्या लक्षात, म्हणून याला काय म्हटलं आपण बेटा, इनफायनाईट युनिफॉर्म। आणि कसं आहे बेटा, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे। बघा, म्हणजे हे इक्विडिस्टन्स आहे, म्हणजे ह्या दोघांमध्ये समजा 1 सेंटीमीटरचं अंतर आहे, तर प्रत्येक 2 चारमध्ये 1 सेंटीमीटरचंच अंतर राहणार, त्यालाच म्हणू शकतो ना आपण युनिफॉर्म। त्या लक्षात बेटा, तिथं युनिफॉर्मचा अर्थच तो आहे की प्रत्येक 2 पॉझिटिव्ह चार्जमध्ये जो काही अंतर राहतो तो इक्विडिस्टन्स पाहिजे। चला, ओके, म्हणजे जो काय आपण हेडिंग टाकला त्याचं आपल्याला सगळंच व्यवस्थित करायला, ठीक आहे। बघा, आता हा गॉस लॉचा ॲप्लिकेशन आहे, ठीक आहे, कशाचा ॲप्लिकेशन आहे बेटा, गॉस लॉचा। आता बघा बेटा, गॉस लॉ अप्लाय करताना जो काही चार्ज पाहिजे तो इनसाइड पाहिजे,
की नाही? मी तुम्हाला एक तो व्हॅलिडिटी सांगितली होती की गॉस लॉ कुठे व्हॅलिड राहतो, की जोपर्यंत तो क्लोज लूपमध्ये चार्ज येणार नाही, ठीक आहे ना, जो काही चार्ज आता आत बघा हा चार्ज आहे बेटा, याला इथं कुठे क्लोज लूप आहे का? नाही. ओके, मग या चार्जला आपल्याला क्लोज लूपमध्ये आणावं लागेल. ओके, मग बघा बेटा, आपण जो काही क्लोज सर्फेस राहतो ज्याच्या इनसाईड चार्ज राहतो त्याला आपण गॉसियन सर्फेस म्हटलं होतं, येतं लक्षात? तर बघा आता आपण इथे एक गॉसियन सर्फेस कन्सिडर करू, सिलेंड्रिकल. गॉसियन सर्फेस कसा कन्सिडर करूया बेटा आपण? सिलेंड्रिकल. बघा आता इथपर्यंत चार्जेस आहे बेटा, इथपर्यंत मी गॉसियन सर्फेस कन्सिडर करतो बघा, ठीक आहे? बघा हा आपण गॉसियन सर्फेस कन्सिडर केला. ओके ओके, पोकळ राहिला पाहिजे. ओके, हॉलो राहिला पाहिजे, आतमधून कसा राहिला पाहिजे? पोकळ. बघा आता त्याच्या आतमध्ये चार्जेस आले. ओके, म्हणजे हा जो काय आपण सर्फेस बेटा कन्सिडर केला होता, हा कोणता सर्फेस आहे बेटा? गॉसियन, गॉसियन सर्फेस, ठीक आहे? आता बघा गॉसियन सर्फेस तुम्ही काही पण कन्सिडर करू शकता, स्पेअर कन्सिडर करू शकता, सिलेंडर करू कन्सिडर करू शकता. आता हा सोपा जातो बेटा. ओके, म्हणजे सिलेंडर आपण का बरं कन्सिडर कराल की कॅल्क्युलेशन्स करताना आपल्याला सोपं जातं. ओके, आता जो काही गॉसियन सर्फेस कन्सिडर केला बेटा त्याची लेंथ किती आहे बेटा? त्याची लेंथ आपण एल घेऊन घेऊया, ठीक आहे? ठीक आहे, जो काही आपण गॉसियन सर्फेस कन्सिडर केला त्याची जी काय लेंथ आहे ती किती आहे बेटा? एल. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. बघा आणखी एक गोष्ट लक्षात घ्या बेटा, बघा आता हा जो काही एक इन्फायनाईट चार्ज वायर घेतला होता ज्याच्यावर चार्जेस होतं बेटा, ओके, बघा एक डेफिनेशन लक्षात ठेवा. ओके, चार्ज डेन्सिटी म्हणजे चार्ज पर युनिट लेंथ, ठीक आहे? युनिट लेंथ मागं ओके किती चार्जेस आहे त्यालाच काय म्हणायचं बेटा? चार्ज डेन्सिटी. लॅम्बडाला काय म्हणू शकतो बेटा आपण? चार्ज डेन्सिटी. बघा बेटा ही गोष्ट लक्षात आली पाहिजे, येतं लक्षात बेटा? या म्हणजे जो काही वायर आहे, जो काही वायर आहे ज्या वायरवर बेटा युनिट लेंथ म्हणजे एक सेंटीमीटरमध्ये एका मीटरमध्ये किती नंबर ऑफ चार्जेस आहेत त्यालाच काय म्हणायचं बेटा? चार्ज डेन्सिटी. येतं लक्षात बेटा? चार्जेस पर युनिट लेंथ. युनिट लेंथ म्हणजे एक सेंटीमीटर, 100 सेंटीमीटर असा प्रकार, ठीक आहे? म्हणजे युनिट लेंथमध्ये किती चार्जेस आहेत त्याला काय म्हणायचं बेटा? चार्ज डेन्सिटी. बघा आता आपण जी काही चार्जची गोष्ट करत आहोत ती चार्ज बेटा या लेंथमध्ये आहे, येतं लक्षात बेटा? आता या लेंथमध्ये दिस मच ऑफ चार्ज आहे आणि जो चार्ज बेटा ते इनसाईड आहे बेटा, ते चार्जेस कसे आहे बेटा? इनसाईड, ठीक आहे? मग बेटा बघा, बघा आता ही डेफिनेशन वापरू आपण. बघा चार्ज डेन्सिटी इक्वल्स टू काय होतं बेटा? चार्जेस. ओके, आता आपल्याला फक्त या लेंथमधले चार्जेस पाहिजे, या लेंथमध्ये किती चार्जेस आहे बेटा? चार्ज इनसाईड डिवायडेड बाय लेंथ, देअरफोर चार्ज इनसाईड इक्वल्स टू डेन्सिटी, चार्ज डेन्सिटी इंटू लेंथ ऑफ दॅट वायर. म्हणजे ही जी काही डेफिनेशन होती, हे तर लक्षात, ही जी काही डेफिनेशन होती पूर्ण वायरसाठी न लावता आपण अशासाठी लावता की अशाच, म्हणजे आपण ही जी काही डेफिनेशन आहे अशासाठी लावता की जिथे काही चार्जेस आहे यल लेंथमध्ये चार्जेस आहे तर आपण तिथंच डेफिनेशन अप्लायज करताय, कारण की यल लेंथमध्ये जे काही चार्जेस आहेत त्या चार्जेसशी आपल्याला घेणं देणं आहे आणि त्या चार्जेसला नाव देऊन दिलं मी क्यू इनसाईड, कारण की ते बेटा क्लोज सर्फेसच्या आतमध्ये आहे. चला इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट बघा बेटा, नेक्स्ट बघा, बघा आता आपली फ्लक्सची बेटा दोन प्रकारे आपला डेफिनेशन राहते. ओके, एक बेटा इरेग्युलर बॉडीसाठी बघा मी फ्लक्सची डेफिनेशन सांगितली, इंटिग्रल क्लोज ओके ई इंटू डी एस, ठीक आहे? आणि एक सेकंड डेफिनेशन आहे बेटा फ्लक्स इक्वल्स टू म्हणजे आपल्या गॉस लॉनुसार ओके चार्ज डिवायडेड बाय इप्सिलॉन नॉट. ओके, आता हा चार्ज कसा पाहिजे बेटा? इनसाईड. आता या गॉसियन सर्फेसचा इनसाईड चार्ज काय? क्यू आय एन, म्हणून मी क्यू आय एन लिहून टाकतो. बघा हा स्टेटमेंट अतिशय महत्त्वाचा आहे, येतं लक्षात? हे तुम्हाला मी प्रूफ करून दाखवलं, आहे की नाही? प्रूफ करून म्हणजे याचे डेफिनेशन मी ऑलरेडी सांगितले की रेग्युलर शेपसाठी फायचे डेफिनेशन राहते बेटा ई इंटू ए, ठीक आहे? वेअर कॉस थीटा इज द अँगल बिटवीन द इलेक्ट्रिक फील्ड अँड एरिया वेक्टर, ठीक आहे? इरेग्युलर शेपसाठी बेटा क्लोज इंटिग्रल ई डी एस राहते. ओके, आणि गॉस लॉ काय म्हणते बेटा? चार्ज डिवायडेड बाय इप्सिलॉन नॉट. ओके, आता हा जो काही गॉसियन सर्फेस कन्सिडर केला याच्या आतमध्ये चार्ज आहे क्यू आय एन, म्हणून आपण क्यू एन लिहिला, इप्सिलॉन नॉट लिहिला. चला इथपर्यंत काही हरकत नाही. बघा बेटा आता या इथं तीन प्रकारचे तुम्हाला वेगवेगळे सर्फेस बघायला मिळते. बघा हा झाला तुमचा एक पहिला सर्फेस, ठीक आहे? झाला पहिला. त्यानंतर बेटा हा सेकंड सर्फेस झाला, ठीक आहे? आणि थर्ड सर्फेस बेटा बघा, म्हणजे जसं की तुम्हाला माहीत आहे ना सिलेंडर, सिलेंडर आहे की नाही? हा इकडला पहिला सर्फेस, दुसरा सर्फेस, तिसरा सर्फेस असा राऊंड, तिसरा सर्फेस बेटा असा टोटली राऊंड. ओके, हा झाला तुमचा तिसरा सर्फेस. चला काही हरकत नाही. ओके बघा इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. ओके, आणि एक लक्षात घ्या, आता पॉझिटिव्ह आहे
चार्जेस कैसा है बेटा? गॉसियन सरफेस साथ में चार्जेस कैसा है? पॉजिटिव। पॉजिटिव चार्जेस है तो इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी कैसी रहती है? आउटवर्ड। कशी राहते बेटा? आउटवर्ड। तो ती राहते बेटा परपेंडिकुलर आउटवर्ड। कशी राहते बेटा? परपेंडिकुलर आउटवर्ड म्हणजे या डायरेक्शन बेटा। ओके, कोणत्या डायरेक्शन राहते बेटा? या डायरेक्शन। ही झाली इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची डायरेक्शन, या डायरेक्शन ती राहते बेटा। ठीक आहे, जर इथं जर आपण कन्सिडर केलं तर त्या वरच्या डायरेक्शनी राहते, किंवा इथं जर आपण खाली कन्सिडर केला तर परपेंडिक्युलर राहते बेटा। सरफेसला कशी राहते बेटा? ती परपेंडिक्युलर। इथं लक्षात, इथं लक्षात, इलेक्ट्रिक फील्ड किंवा इलेक्ट्रिक लाईन्स बेटा परपेंडिक्युलर राहते, आउटवर्ड राहते। चल इथपर्यंत काही प्रॉब्लेम। बघा बेटा आता काय करू आपण, बेटा तीन पोर्शन आपण कन्सिडर करू। बघा मी इथे एक स्मॉल एक कन्सिडर करून घेतो, ठीक आहे, याला नाव देतो बेटा डी एस। ओके, आता हा डी एस जो काही वेक्टर राहते आहे की नाही, हा जो काही एरिया आहे याचा वेक्टर कसा राहते बेटा? आउटवर्ड, म्हणजे या डायरेक्शनने राहणार। कसा राहणार बेटा? आउटवर्ड। ठीक आहे, हा झाला बेटा डी एसचा एरिया वेक्टर। ओके, आणि तिथेच बेटा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी पण कशी आहे बेटा? ऑलरेडी आउटवर्ड आहे। कशी आहे बेटा? आउटवर्ड आहे। ठीक आहे, म्हणजे यांच्यामध्ये जो काय अँगल आहे तो कितीचा आहे बेटा? 0 डिग्रीचा आहे। इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही, इथं लक्षात, त्यांच्यामध्ये जो काय अँगल आहे 0 डिग्रीचा। आता इथे बघा बेटा, हा इकडला एरिया कन्सिडर केला, याचा एरिया वेक्टर कसा राहते बेटा? असा आउटवर्ड। ठीक आहे, समजा मी इथे स्मॉल एक एरिया कन्सिडर केला डी एस, तर याचा कसा राहते बेटा? आउटवर्ड। आणि इलेक्ट्रिक फील्ड डेन्सिटी इथे कशी आहे बेटा? वर, म्हणजे इथं जो काय अँगल फॉर्म होते तो कितीचा होता बेटा? 90 डिग्रीचा। ठीक आहे, इथे पण बघा हा जो काही एरिया आहे, ओके, समजा इथं मी स्मॉल एरिया कन्सिडर केला डी एस, तर याचा एरिया वेक्टर आहे बेटा आउटवर्ड। ओके, आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी वर आहे, म्हणजे थीटा इक्वल्स टू किती होता बेटा? 90 डिग्री। इथं लक्षात, म्हणजे दोन ठिकाणी थीटा इक्वल्स टू 90 डिग्री होत आहे, एका ठिकाणी बेटा थीटा इक्वल्स टू 0 होत आहे। बघा आता आपल्याला हा भाग बेटा स्प्लिट करायचा आहे। बघा बेटा आपल्याला स्प्लिट कसं करू शकतो, बघा फ्लक्स इक्वल्स टू, बघा आता हा क्लोज इंटिग्रल याच्यासाठी होता की जो काही गॉसियन सरफेस कन्सिडर केला होता सिलेंडर तो क्लोज होता। आता त्याला आपण तीन पार्टमध्ये डिवाईड केला, हा एक एरिया, हा एक एरिया आणि वरचा एक एरिया। आता क्लोज इंटिग्रल घ्यायचं नाही, आपण आता स्प्लिट केले, तिन्ही एरिया काय केलं बेटा? स्प्लिट। बघा पहिला एरिया इंटिग्रल ई इंटू डी एस, ठीक आहे, प्लस सेकंड एरिया ई इंटू डी एस, प्लस थर्ड एरिया इलेक्ट्रिक फील्ड इंटू डी एक्स इक्वल्स टू क्यू आय एन डिवाइडेड बाय इप्सिलॉन नॉट। आता बघा बेटा, आता इथं डॉट प्रोडक्टची डेफिनेशन लावायचं आहे। जो काय दोन वेक्टर क्वांटिटी एकत्र येऊन तिसरी जी काही क्वांटिटी फॉर्म होत आहे ती कशी क्वांटिटी आहे बेटा? स्केलर। स्केलरसाठी कोणता आपण राहतो बेटा? डॉट प्रोडक्ट। देअरफॉर फ्लक्स इक्वल्स टू, बघा पहिला भाग ई डी एस कॉस थीटा, पहिल्या भागात थीटा किती आहे बेटा? 90, लिहून टाका 90 डिग्री। प्लस सेकंड भागात बघा ई डी एस कॉस थीटा, दुसऱ्या भागात बेटा थीटा किती आहे बेटा? 90 डिग्री। चला लिहून टाका बघा, प्लस इंटिग्रल तिसरा भाग ई डी एस कॉस थीटा, थीटा तिसऱ्या भागात किती आहे बेटा? 0 डिग्री। ठीक आहे, इक्वल्स टू क्यू आय एन डिवायडेड बाय इप्सिलॉन नॉट। इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही, चला। ओके, आता बघा बेटा नेक्स्ट, बघा आता काय झालं, बघा आता कॉस 90 किती येते बेटा? 0। मग ही टर्म काय झाली बेटा? टोटली 0। इथे पण काय झालं बेटा? टोटली 0, कारण की दोन्ही किती येते बेटा? कॉस 90, कॉस 90 काय येते? 0। ओके, चला इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही, चला। म्हणजे या दोन्ही, ओके, या दोन्ही भागामधून जो काही फ्लक्स आहे तो फ्लक्स किती आहे बेटा? 0। का बरं? कारण की एरिया वेक्टरची डायरेक्शन आणि इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन याच्यामध्ये 90 अँगल फॉर्म होत आहे, आणि जिथं 90 अँगल फॉर्म झाला म्हणजे तिथनं इलेक्ट्रिक लाईन्सच नाही चालल्या ना रे। इलेक्ट्रिक लाईन्स बेटा अशा कशा आहे बेटा? परपेंडिक्युलर अपवर्ड आहे किंवा डाऊनवर्ड आहे। परपेंडिक्युलर राहिल्यामुळे याच्यातमधून फ्लक्सच नाही चालला, मग फ्लक्सच इलेक्ट्रिक लाईन्सच नाही चालला आहे, मग एखाद्या एरियामधून तिथं फ्लक्सचा काही विषयच नाही राहिला। याचा लक्षात, चला म्हणजे आता फक्त राहिली बेटा ही स्टम। ठीक आहे, बघा याला लिहून घेऊ असं, फ्लक्स इक्वल्स टू इंटिग्रल थर्ड पार्ट ई डी एस, ओके, कॉस 0, कॉस 0ची व्हॅल्यू राहते 1 बेटा, म्हणून आपण लिहू शकतो 1, लिहिलं नाही लिहिलं काही फरक पडत नाही, क्यू आय एन डिवायडेड बाय इप्सिलॉन नॉट। इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही, चला। आता बघा बेटा नेक्स्ट, आता बघा बेटा, आता हा कॉन्स्टंट घेतो, बघा का बरं कॉन्स्टंट घेतो, बघा त्याची माहिती सांगून देतो। इंटिग्रल डी एस राहिला आपल्याकडं क्यू आय एन डिवायडेड बाय इप्सिलॉन नॉट। बघा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय घेतली बेटा? कॉन्स्टंट। बघा बेटा आता, ओके, हा इथं म्हणजे चार्जेस आहे आपण असं लक्षात घेतलं, ठीक आहे। आता बघा बेटा इथं समजा मी किती, म्हणजे
आता समझा इथे इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी का पहले या पॉइंट पर ठीक है डिस्टन्स किती है बेटा आर तरी सेम रहना समझा सेकंड एक यूनिट पॉजिटिव चार्ज घेतला इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी कशी राहणार सेम इथे घेतला इथे घेतला इथे घेतला ओके म्हणजे सरफेस वर मी जेवढे नंबर ऑफ चार्जेस घेतो सगळ्यांचं बेटा डिस्टन्स किती है बेटा सेंटर पासून बेटा आर है मग इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी सगळ्या पॉइंट साठी कशी राहणार सेम येतं लक्षात म्हणजे कॉन्स्टंट राहणार कशी राहणार बेटा सगळ्या पॉइंट साठी कॉन्स्टंट आणि कॉन्स्टंट नेहमी आपण इंटिग्रेशनच्या बाहेर घेतो आणि कॉन्स्टंट नेहमी आपण इंटिग्रेशनच्या काय घेतो बेटा बाहेर येत्या लक्षात बेटा समजून घ्या पुन्हा एकदा सांगतो बघा ओके इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी बाहेर घेण्याचं एकच रिझन आहे की बघा बेटा आपण काय करत आहे बेटा एक एकदम सेंट्रल ॲक्सिसपासून बेटा चार्जेस सेंट्रल ॲक्सिसवर चार्जेस आहे आपण असं म्हटलं त्यानंतर ते चार्जेसपासून बेटा जे काय सरफेस आहे ओके त्या दोन चार्जेसमधलं समजा सरफेसवर आपण युनिट पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज घेतले आणि त्यांचा आणि या चार्जेसमध्ये जो काही डिस्टन्स आहे आर तो कसा आहे बेटा सेम आहे सगळ्यांसाठी कसा आहे बेटा सेम मग प्रत्येक बेटा प्रत्येक युनिट पॉझिटिव्ह चार्जसाठी बेटा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कशी राहणार आहे बेटा सेम ठीक आहे कॉन्स्टंट राहणार आहे कारण की सगळे चार्जेसचं बेटा डिस्टन्स कसा आहे बेटा इक्वल आहे त्याच्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी बाहेर घेतलं ठीक आहे दरपूर आपल्याकडे काय उरलं बेटा बघा आता ही टर्म इंटिग्रल ऑफ डी एस ठीक आहे बघा हा तर डी एस हा बेटा आपण छोटा पार्ट कन्सिडर केला हा एक छोटा पार्ट म्हणजे असे भर नंबर ऑफ डी एस जर आपण कन्सिडर केले ओके इंटिग्रलचा अर्थ काय हे जे काय असे छोटे छोटे डी एस आहे या सगळ्यांची काय करायची आपल्याला ॲडिशन येतं लक्षात इंटिग्रल इंटिग्रेशन बघा इंटिग्रेशन हे बघा हे ॲक्च्युली सायनस बेटा समेशनपासून तयार झाले आहे इंटिग्रेशनचे सायनस ॲक्च्युली समेशन बघा यस यसला तुम्ही स्प्लिट करा यस यस बघा इंटिग्रेशनची साईन तयार झाली ठीक आहे म्हणजे इंटिग्रेशनचा अर्थच काय बेटा समेशन इंटिग्रेशनचा अर्थच काय बेटा समेशन मग या इंटिग्रेशनचा अर्थ आहे समेशन म्हणजे हे जे काही छोटे छोटे डी एस पार्ट आहे यांचं काय करायचं आहे तुम्हाला ॲडिशन करायचं आहे हे जर छोटे पार्ट जर डी एस तुम्ही ॲडिशन केलं तर तुम्हाला काय मिळतं बेटा सिलेंडरचं काय मिळतं बेटा सरफेस एरिया काय मिळतं बेटा ओके फ्लक्स इक्वल्स टू इंटिग्रल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इथं लक्षात क्यू आय एन डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट ओके आणि सिलेंडरचा सरफेस एरिया काय राहते बेटा 2πr आणि लेंथ ऑफ द सिलेंडर इथं लेंथ ऑफ द सिलेंडर किती घेतली ई एल देअरफॉर बघा फ्लक्स इक्वल्स टू ई काय राहते बेटा सरफेस एरिया ऑफ सिलेंडर 2πr इंटू लेंथ ऑफ द सिलेंडर राईट लेफ्ट राईट हँड साईडला काय तुमच्याकडं क्यू आय एन डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट याच्या लक्षात सरफेस एरिया ऑफ द सिलेंडर हे डी एस जे काही छोटे आहे या सगळ्यांचं जर सम केलं तर टोटल सरफेस एरिया काय मिळते बेटा आपल्याला सिलेंडर सिलेंडरचा सरफेस एरिया 2πr आणि लेंथ ऑफ द सिलेंडर बघा आपल्याला काय पाहिजे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा मॅग्निट्यूड देअरफोर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी देअर बाय क्यू आय एन डिवायडेड बाय 2πr एल इंटू इप्सिलॉन नॉट ठीक आहे आता बघा क्यू आय एनची आपण व्हॅल्यू ऑलरेडी फाइंड आउट केली आहे किती बेटा लॅमडा इंटू एल टाकून द्या बेटा दर फॉर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी लॅमडा इंटू एल डिवायडेड बाय 2πr एल इंटू इप्सिलॉन नॉट एल एल गेट कॅन्सल व्हॉट रिमेन्स देअर फॉर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज इक्वल्स टू लॅमडा अपॉन 2πr इंटू इप्सिलॉन नॉट दिस इज द मॅग्नेट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड दॅट इज नथिंग बट विच गिव्ज द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी लॅमडा अपॉन 2πr इप्सिलॉन नॉट येतं लक्षात बघा इतक्या साध्या सोप्या पद्धतीने बेटा आपण हे करण्याचा सगळं प्रयत्न केला ओके लास्टली बघा बेटा ओके समजा बेटा आपल्याकडं जो काही चार जो काही वायर आहे बेटा जो काही वायर राहतो तो कशा शेपचा राहतो बेटा सिलेंड्रिकल शेपचा राहतो वायर कशा शेपचा राहतो बेटा सिलेंड्रिकल शेपचा राहतो ठीक आहे समजा आपण दोन वायर कन्सिडर केले एका वायरवर समजा बेटा फक्त पॉझिटिव्ह चार्जेस आहे ओके आणि एका वायरवर बेटा समजा निगेटिव्ह चार्जेस आहे आपण डायरेक्शनची इलेक्ट्रिक या दोघांचा मॅग्निट्यूड तर फाइंड आउट केला आहे की नाही म्हणजे आर डिस्टन्सवर बेटा वायरपासून आर डिस्टन्सवर पी पॉईंटवर आपण इलेक्ट्रिक फील्डचा मॅग्निट्यूड म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा फॉर्म्युला आहे लॅम्बडा आपण 2πr इंटू इप्सिलॉन नॉट परंतु डायरेक्शन घ्या बघा बेटा पॉझिटिव्ह राहिलं तर बेटा परपेंडिक्युलरी आउटवर्ड राहते इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कशी राहते बेटा परपेंडिक्युलरी आउटवर्ड ठीक आहे जर निगेटिव्ह राहिलं तर परपेंडिक्युलरी इनवर्ड परपेंडिक्युलर कसं राहते बेटा इनवर्ड ओके हे महत्त्वाचं आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्र आपल्या टेक्स्टबुकमध्ये पण दिलेलं आहे येतं लक्षात बेटा जो काही वायर कन्सिडर केला त्या वायरवर जर पॉझिटिव्ह चार्जेस असतात तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचे डायरेक्शन परपेंडिक्युलरी परपेंडिक्युलर आउटवर्ड ठीक आहे आणि निगेटिव्हसाठी बेटा परपेंडिक्युलर इनवर्ड येतं लक्षात त्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या टेक्स्टबुकमधलंच हे सगळं हे जे काय आपण ॲज इट इज डिस्कस केलं आहे बेटा आपल्या
टेक्स्ट बुकमधनं डिस्कस केलेला आहे. ठीक आहे, येते लक्षात बेटा. इतका सिंपल गोष्ट आहे, म्हणजे एकदम सोप्यात सोपे मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला. येते लक्षात बेटा, तुम्ही नोट डाऊन करा. ओके, जर तुम्हाला हे जर व्हिडिओ आवडत चालले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.